हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एमएसटी सीईटी तुम्ही परीक्षा देणार आहे, तुम्ही 11वीला किंवा 12वीला असाल. तुम्हाला माहिती पाहिजे मित्रांनो की मॅथ्स, फिजिक्स आणि केमिस्ट्री मध्ये चॅप्टर वाईज डिस्ट्रीब्युशन म्हणजे चॅप्टर वाईज वेटेज मार्कांचं कसं आहे, कोणत्या चॅप्टर मधून जास्तीत जास्त प्रश्न येणार आहेत आणि किती कमी चॅप्टर केल्यावर मला किती जास्त मार्क मिळणार आहेत हे तुम्हाला या व्हिडिओ मधून समजणार आहे. नमस्कार, मी मॅथ्सवाला धनंजय भोसले आणि तुम्ही बघताय युट्यूब चॅनल मॅथ्सवाला. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक काम करायचंय, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी एक व्हॉट्सअप म्हणजे कमेंटमध्ये एक मी एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक टाकली आहे, त्याला जॉईन व्हा. त्याच्यामध्ये तुम्हाला याची पीडीएफ सुद्धा मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट बघा की आपण अभ्यास करत असताना आपल्याला समजायला हवं की एवढे मोठे चॅप्टर्स आहेत की मॅथ्सचं जे काही चॅप्टर वाईज डिस्ट्रीब्युशन आहे ते मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर इकडे मित्रांनो आय आयकॉन मध्ये मित्रांनो त्याची लिंक येईल, तुम्ही त्याच्यावर जाऊन तो बघू शकता आणि त्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट सांगितलं आहे. आता मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल की फिजिक्सचं चॅप्टर वाईज वेटेज की कोणत्या चॅप्टरवरचा तुम्हाला जास्त स्टडी करायचा आहे की जेणेकरून तुम्हाला की आयडिया येईल, स्मार्ट वर्क होईल की तुम्हाला फिजिक्स मध्ये सीईटी मध्ये जास्तीत जास्त मार्क पडतील आणि मुलांना तुमचा स्कोर खूप पुढे जाईल. येस, चला विदाऊट टाइमपास मित्रांनो आपण पुढे जाऊया. येस, चॅप्टर इज वेटेज आपण बघूयात, ते म्हणजे मुलांनो फिजिक्सचं. येस, कशाचं बघूयात, फिजिक्सचं. सुरुवातीला मित्रांनो मी रेड पेनने सांगतोय की 11वीचा असेल. बघा 2024 मध्ये की एमएसटी सीईटीनी फिजिक्स मध्ये कोणत्या चॅप्टर वाईज किती प्रश्न विचारले हे तुम्हाला सांगतो मी. बघून घ्या तारीख, बघा हे 22 23 म्हणजे एक किती पेपर बघू आपण, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 14 पेपरची मित्रांनो मी माहिती सांगतोय तुम्हाला फिजिक्सची. किती? 14 पेपरची माहिती सांगतोय फिजिक्सची की यावरून तुम्हाला अंदाज येईल मुलांनो की कोणत्या चॅप्टरवर किती प्रश्न विचारले जातात. बघा मुलांनो पहिला चॅप्टर आहे तो म्हणजे 11वीचा आहे. 11वीचे आपल्याला किती चॅप्टर बघा, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 आपल्याला टोटल 11वीचे 8 चॅप्टर आहेत. याच्यावर आपल्याला कसं वेटेज आहे आपण बघूयात. बघा सगळे की आपण जर मोजलं 14 चॅप्टर आहेत, प्रश्न किती विचारलेत, पहिला चॅप्टर आहे मोशन 17 म्हणजे काही वेळेस एक प्रश्न काही वेळेस दोन प्रश्न. बघा 1 2 1 1 1 1 0 1 2 1 3 1 म्हणजे 30 एप्रिलला 3 प्रश्न विचारले यावरून, राईट. सो कधी कधी 1 1 कधी कधी 0 कधी कधी 3 असं आहे, पण 3 कमी वेळ आहे मुलांनो 17 म्हणजे आपण समजणार प्रत्येकी एक प्रश्न तर विचारतात. त्याचबरोबर लॉ ऑफ मोशन बघा 14 पेपरचं अनालिसिस आहे, 15 प्रश्न म्हणजे प्रत्येकी परत एक एक लॉ ऑफ मोशन. ग्रॅव्हिटेशन 2 2 2 2 3 2 2 2 2 म्हणजे 27 आहे, 14 2 28 म्हणजे समजून जाणार ग्रॅव्हिटेशन 2 मार्क, 2 प्रश्न येणार ग्रॅव्हिटेशन 2 मार्क. मुलांनो फिजिक्स मध्ये 1 मार्कालाच प्रश्न असतो हे लक्षात ठेवा, ओके. 1 मार्काचाच प्रश्न, मॅथ्स मध्ये 2 मार्काचा प्रश्न. बघा थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर 1 1 1 1 1 1 1 कधी कधी 2 म्हणजे कधी 1 कधी 2 पण जास्तीत जास्त वेळा 1 थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. साऊंड बघा इथं 1 साऊंड बघा 1 1 1 0 1 1 1 1 2 1 म्हणजे 12 म्हणजे कधी कधी 0 म्हणजे खूप कमी वेळा 1 विचारलाय प्रश्न, जास्तीत जास्त वेळा 2 आहेत, नाही खूप कमी वेळा 2 विचारले, जास्तीत जास्त वेळा 1च आहे. येस, साऊंड सुद्धा 1 आहे. ऑप्टिक्स बघा 1 2 3 2 2 2 2 2 2 2 2 2 म्हणजे 27 प्रश्न विचारलेत म्हणजे या ठिकाणी ऑप्टिक्सवर 2 प्रश्न. इलेक्ट्रोस्टॅटिक 1 2 1 1 0 0 2 1 2 1 1 1 16 म्हणजे मुलांना 1 प्रश्न. इलेक्ट्रोस्टॅटिक किती? 1 प्रश्न. आता सेमी कंडक्टर बघूया. सेमी कंडक्टर मुलांना व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला अंदाज येईल किती अभ्यास करायचा आहे. शक्यतो 11वीला मुलांना 1 1च प्रश्न विचारतात चॅप्टर वाईज, पण आपल्याकडे 8 चॅप्टर आहेत 11वीचे आणि तुम्हाला 11वी मधून 10 प्रश्न विचारणार आहेत, त्यामुळे नक्कीच काही चॅप्टर मधून 2 प्रश्न विचारतील. आता सेमी कंडक्टर बघा प्रत्येकी 1 1 1 1 कधी कधी 2 2 आहे बघा 16 प्रश्न म्हणजे 1 1च शक्यतो कधी कधी 2 म्हणजे 11वीला तुम्ही समजून जायचं की कोणते चॅप्टर महत्वाचे आहेत आपल्याला. ग्रॅव्हिटेशन एक महत्वाचा आहे आणि त्याचबरोबर ऑप्टिक्स, याच्यामधून मुलांना 2 2 प्रश्न तुम्हाला विचारलेत, नाहीतर बाकीच्या चॅप्टर मधून 1 1 प्रश्न. आता सगळ्यात महत्वाचा पार्ट राहिला तो म्हणजे 12वी मध्ये मुलांना कोणते चॅप्टर महत्वाचे आहेत लगेच बघूयात. मी पेनचा कलर चेंज करतो, तुम्हाला बघायला सोपं जाईल. बघा आता मेकॅनिकल प्रॉप पहिला रोटेशनल डायनामिक्स 3 2 2 2 3 3 3 4 3 2 2 म्हणजे 37 विचारलेत आपल्या अनालिसिस आहे 14 पेपरचं, 14 2 28 14 3 42 म्हणजे 2 3 कधी कधी 2 कधी कधी 3 सुद्धा, कधी कधी 2 कधी कधी 3 सुद्धा.
त्याचबरोबर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड सगळीकडे तीन 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 14-42 म्हणजे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड तीन प्रश्न येणार आहेत. कायनेटिक थिअरी बघा प्रश्न किती आहेत 39 आहेत म्हणजे दोन किंवा तीन कारण की किती 39 म्हणल्यानंतर 14 पेपर्स अनालिसिस आहे 14-42 सो 39 आहे म्हणजे दोन किंवा तीन. थर्मोडायनामिक्स 2-2-1-2-2-2-1 27 आहे 14-2-28 म्हणजे मुलांना दोन थर्मोडायनामिक्स दोन. ऑसोलेशन अरे बापरे 4-2-5-4-3-3-3-3-4 46 आहे म्हणजे कधी कधी तीन कधी कधी चार कधी कधी तीन कधी कधी चार. ऑसोलेशन कधी कधी तीन कधी कधी चार म्हणजे ऑसोलेशन इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा. ऑसोलेशन इम्पॉर्टंट म्हणजे सलग तीन इम्पॉर्टंट चॅप्टर्स आहेत. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड आहे कायनेटिक थिअरी आहे थर्मोडायनामिक्स वर दोन आहेत ऑसोलेशन इम्पॉर्टंट आहे परत तीन किंवा चार. सुपर पोझिशन ऑफ वेव 2-4-3-4-3-3-4-3-3-3-3 म्हणजे 42-42 म्हणजे हे सुद्धा तीन सुपर पोझिशन ऑफ वेव तीन. वेव ऑप्टिक्स बघा 3-3-3-3-3-3-3-3-43 म्हणजे 14-42 म्हणजे तीन मार्काला आहे ऑप्टिक्स सुद्धा. इलेक्ट्रोस्टॅटिक्स सुद्धा बघा 3-3-3-3-3-3-3 म्हणजे 40 प्रश्न आहेत 14-42 म्हणजे दोन कधी तीन दोन कधी तीन पण जास्तीत जास्त वेळा तीन नीट लक्ष द्या. करंट इलेक्ट्रिसिटी करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये इकडं किती विचारलेत एक मिनिट 29 विचारलेत म्हणजे 14-2-28 करंट इलेक्ट्रिसिटी दोन करंट इलेक्ट्रिसिटी दोन. याची मी पीडीएफ सुद्धा तुम्हाला टाकणार आहे तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा तुम्हाला ही पीडीएफ पण येणार आहे. येस परत बघा मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट किती विचारलेत 33 म्हणजे 14-2-28 म्हणजे दोन किंवा तीन दोन किंवा तीन. मॅग्नेटिक मटेरियल मॅग्नेटिक मटेरियल ओके फक्त मुलांना 11 म्हणजे एक प्रश्न मॅग्नेटिक मटेरियलवर फक्त एक प्रश्न विचारत आहेत. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन इथून पुढे पेन चेंज करतो झालंय बरंच आहेत. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन बघा 3-3-3 39 आहेत म्हणजे जवळजवळ तीन. एसी एसी सर्किट बघा 41 म्हणजे तीन एसी सर्किट सुद्धा तीन. ड्युअल नेचर बघा ड्युअल नेचर 27 आहे म्हणजे 14-2-28 ड्युअल नेचर वर दोन. ऍटम न्यूक्लियाय बघून घ्या 2-2-2-3-2-31 म्हणजे 14-2-28 म्हणजे कधी दोन कधी तीन जास्तीत जास्त वेळा दोन. सेमी कंडक्टर बघा 2-2-2-2-2-2 म्हणजे सेमी कंडक्टर वर मुलांना दोन. येस तर या ठिकाणी तुम्हाला चॅप्टर वाईज वेटेज दिलेले आहे मुलांना कुठे जास्त कॉन्सन्ट्रेट आपल्याला व्हायचंय बघून घ्या. 11वी मध्ये ग्रॅव्हिटेशन आणि ऑप्टिक्स वर दोन दोन प्रश्न म्हणजे 11वीचा ह्या दोन धड्यांचा अभ्यास जास्त करा ओके. त्याच्याबरोबर 12वी मध्ये बघा रोटेशनल डायनॅमिक्स तीन म्हणजे करायलाच लागेल चांगला. मेकॅनिकल फ्लुइड मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड चांगला करा. कायनेटिक थिअरी ऑफ गॅस तीन किंवा दोन पण मुलांना बघा जास्तीत जास्त वेळा तीन. येस कायनेटिक थिअरीवर दोन जास्तीत जास्त दोन. येत थर्मोडायनॅमिक्स दोन. ऑसोलेशनवर जास्त बघा ऑसोलेशन तीन किंवा चार म्हणजे ऑसोलेशन इम्पॉर्टंट आहे. सुपर पोझिशन तीन तो पण इम्पॉर्टंट. वेव ऑप्टिक्स पण तीन तो पण इम्पॉर्टंट. इलेक्ट्रोस्टॅटिक सुद्धा तीन आहे. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट जास्तीत जास्त किती आहे जास्तीत जास्त दोन. येस करंट इलेक्ट्रिसिटी दोन फिक्स. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट बघा 33 म्हणजे जास्तीत जास्त दोन आहे. येस त्याचबरोबर हे बघा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन तीन इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर एसी सर्किट तीन इम्पॉर्टंट आहे आणि हा एक इम्पॉर्टंट आहे. स्ट्रक्चर ऑफ ऍटम अँड न्यूक्लिया दोन जास्तीत जास्त वेळा दोन. बघा तुम्हाला अंदाज आलाय की कोणत्या कोणत्या चॅप्टरवर किती किती प्रश्न आहेत. जारण पाच प्रश्न फिजिक्स मध्ये येत नाहीत. तीन तीन वाल्यांनाच आपण आयएमपी समजणार. ज्याच्यावर तीन येतात ज्याच्यावर दोन येतात ते आयएमपी ओके. सो 12वीचे फिजिक्स अशा पद्धतीने आहे. मुलांना हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅप्टर आपल्या चॅनलला लाईक करा. आणि मुलांना केमिस्ट्रीचे मी लवकरच घेऊन येईल ते सुद्धा तुम्हाला पाहिजे का नाही ते सुद्धा सांगा. केमिस्ट्रीचा चॅप्टर वाईज वेटेज पाहिजे आहे की नाही पाहिजे आहे. त्याचबरोबर मुलांना की हा जो व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे तुम्ही तुमचे मित्र शाळेचे ग्रुप याच्यावरती हा व्हिडिओ टाका. नक्कीच सगळ्यांना फायदा होईल कारण मित्रांनो मेहनत करून या गोष्टी केलेल्या असतात. आणि चॅप्टर वाईज वेटेजचा व्हिडिओ आहे ना की तुम्हाला युट्यूब चॅनलला मित्रांनो खूप कमी वेळा मिळेल. आणि हा ताजा तवा नाही हा म्हणजे हा 2024चा आहे. म्हणजे जरी असेल तर 2021चा असेल 22चा असेल हा व्हिडिओ मित्रांनो ताजा तवा नाही. त्यामुळे हा व्हिडिओ नवीन आहे तुम्ही लवकर तुम्ही बघून घ्या.
अभ्यासाला लागा एमएसटी सीईटी च्या, आणि मुलांना तुम्ही सुद्धा एक काम करायचंय की आपल्या मित्रांना तर शेअर करा. ओके मुलांना कमी वेळेत जास्तीत जास्त माहिती तुम्हाला दिली आहे. कसं वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर केलंच पाहिजे. पीवायक्यूची सेरी सुद्धा या चॅनलवर आपण घेऊन येणार आहे. धन्यवाद.